नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये 2016 झालेल्या पोलीस भरतीची एक प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वर्ष 2015 साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिताभ बच्चन. प्रश्न आहे दुसरा, T20 क्रिकेट विश्वकप 2016 कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. यानंतरचा प्रश्न आहे, सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. सायना नेहवाल ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित येते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक येथे. नंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा करण्यात येतो. नंतरचा पोलीस आहे, कोणते पोलीस अधिकारी यांना 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संदीप पाटील यांना वर्ष 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे एक मासिक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षता. दक्षता हे मासिक पोलिसांकडून प्रकाशित होते. नंतरचा प्रश्न आहे, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोबाईल तंत्रज्ञानाशी म्हणजे 4G संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवनेरी किल्ला जो की जुन्नरमध्ये येतो. नंतरचा प्रश्न आहे, बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यात हा बावनथडी प्रकल्प आहे. नंतरचा प्रश्न आहे, तेजस्विनी सावंत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेमबाजी. तेजस्विनी सावंत ही नेमबाजी खेळाशी संबंधित खेळाडू आहे. नंतरचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भंडारा जिल्ह्यात. नंतरचा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. नंतरचा प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. डॅश डॅश या इटलीची राजधानी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोम. रोम ही इटलीची राजधानी आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला पूर्ण साक्षर पहिला जिल्हा आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मन की बात या कार्यक्रमातून. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान हे रेडिओवरून जनतेला मार्गदर्शन करत असतात. नंतरचा प्रश्न आहे, ऍपल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोबाईल फोन. ऍपल ही कंपनी मोबाईल फोनची निर्मिती करते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ही जुनी आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बदलू शकतं. नंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. नंतरचा प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिल्हाधिकारी हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो. नंतरचा प्रश्न आहे, होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? होमगार्डचा प्रमुख हा महासमुपदेशक असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅश डॅश मध्ये पार पडली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1952 साली भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. प्रश्न आहे, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना धरणास शिवाजी सागर जलाशय असे देखील म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली?
आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न आहे महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील एक जिल्हा आहे. नंतरचा प्रश्न आहे सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, प्रस्तर भंग हे सह्याद्रीच्या निर्मितीचे एक कारण आहे. नंतरचा प्रश्न आहे 15वी जनगणना घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे. 15व्या जनगणनेचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, आपली जनगणना आपले भवितव्य हे 15व्या जनगणनेचे घोषवाक्य होते. नंतरचा प्रश्न आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश डॅश म्हणून काम करत असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, चिटणीस. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून काम करत असतो. नंतरचा प्रश्न आहे मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची महत्वाची भूमिका असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, अनाफिलिस डासाची मादी. नंतरचा प्रश्न आहे हत्ती रोग कशामुळे होतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, मेटाझोआ. मेटाझोआ या विषाणूमुळे हत्ती रोग होतो. नंतरचा प्रश्न आहे जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, गुरुत्वीय बल. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर गुरुत्वीय बल याची क्रिया होत असती. नंतरचा प्रश्न आहे दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जातात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, कॅथोड नावाची किरण नलिका. दूरध्वनीमध्ये दूरध्वनी संचामध्ये म्हणजे टीव्हीमध्ये कॅथोड नावाची किरण नलिका वापरली जाते. नंतरचा प्रश्न आहे मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, इरिस, म्हणजे त्याला आपण आयरिस देखील म्हणतो. नंतरचा प्रश्न आहे ड्रासेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये मोडते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, कीटक भक्षक. नंतरचा प्रश्न आहे समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅश डॅश म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, फॅदोमीटर. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅदोमीटर म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, पास्कल. पास्कल हे दाबाचे एकक आहे. प्रश्न आहे नंतरचा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, गॅलोनोमीटर. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी गॅलोनोमीटर नावाचे यंत्र वापरले जाते. नंतर प्रश्न आहे आण्विक चाचणीत निर्माण होणारा डॅश डॅश हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, युरेनियम 92 नावाचा किरणोत्सारी घटक हा वनस्पतीद्वारे अन्न साखळीत सर्वत्र पसरतो. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखतात. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसराय कोण होता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, वॉरन हेस्टिंग हा भारताचा प्रथम व्हाईसराय होता. यानंतरचा प्रश्न आहे निष्काम कर्ममठची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ याची स्थापना केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रार्थना समाजची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे. प्रार्थना समाजाची स्थापना ही डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली आहे. नंतरचा प्रश्न आहे राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे वचन कोणाचे आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची एक गुरुकिल्ली आहे असे वचन केलेले आहे. नंतरचा प्रश्न आहे मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, सप्टेंबर 2014 सालापासून. प्रश्न आहे आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, जागतिकीकरण म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य होय. नंतरचा प्रश्न आहे देशात जन्मदर व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरवताना डॅश डॅश व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, प्रति हजारी व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते. नंतरचा प्रश्न आहे अनैच्छिक बेकारी म्हणजे डॅश डॅश बेकारी होय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, तांत्रिक बेकारी म्हणतात.
नंतरचा प्रश्न आहे, अहम व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वरादी. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. ईश्वर रेच्छा बरोबर याचा विग्रह होतो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे ईश्वर अधिक इच्छा. नंतरचा प्रश्न आहे, निशा ही माझी मुलगी आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित केलेला शब्द आहे माझी आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेष नाम. माझी ही विशेष नाम आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तो माणूस चांगला आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चांगला. तो माणूस चांगला आहे या वाक्यात विशेषण आहे चांगला. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते हे दर्शक सर्वनाम आहे. नंतरचा प्रश्न आहे, सुंदर फूल या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुसक लिंग. नंतरचा प्रश्न आहे, त्याने मला ओळखले यातील अधोरेखित शब्दाची विभक्तीचा अर्थ ओळखायचा आहे. अधोरेखित केलेला शब्द आहे मला आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्म आहे. प्रश्न आहे, खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खेळा. खेळ या नामाचे सामान्य रूप होते खेळा. नंतरचा प्रश्न आहे, आम्ही या सर्वनामाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनाम. नंतरचा प्रश्न आहे, जे चकाकते तेच सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित केलेला शब्द आहे जे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबंधी सर्वनाम. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच लहान संविधान म्हणून केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 42 घटना दुरुस्ती याचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले आहे. नंतरचा प्रश्न आहे, लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 सदस्य. नंतरचा प्रश्न आहे, राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संबंधित राज्याची विधानसभा. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्राचे पठार बनलेले आहे. प्रश्न आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डायजस असे म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रावरण. पृथ्वीच्या मधल्या थराला प्रावरण असे म्हणतात. कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुध आणि शुक्र या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे तापी नदी. नंतरचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगामुळे डॅशडॅश व डॅशडॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा व तापी नदी. प्रश्न आहे नंतरचा, हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून कोणते ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा पॉइंट याला भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रग्रह हा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅशडॅश या ठिकाणी झाला आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. डॅशडॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नॉर्वे या देशात नोबेल पुरस्कार निश्चित केले जातात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर नोकरी इन्सायडर या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.